मित्र मैत्रिणींनो नमस्कार। ज्याप्रमाणे आपण स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेत असतो त्याच प्रमाणे आपण छान छान मजेदार गोष्टी ऐकण्याचा आनंदही घेत आहोत। तर मित्र मैत्रिणींनो आज आपण अशीच एक उत्कृष्ट गोष्ट ऐकणार आहोत। मी आहे तुमच्या सोबत तुमची मैत्रीण प्रेरणा। आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे एक मुलगा आणि इंटरनेट। एका कंपनीचा मॅनेजर एका तरुणाची मुलाखत घेत होता। त्याने त्या तरुणाची परीक्षा पाहण्यासाठी त्याने फरशी साफ करायला सांगितली। मुलाने फरशी उत्तम रीत्या साफ केली। मॅनेजरने त्याला कामावर ठेवले आणि त्याचा ईमेलचा पत्ता विचारला। तो तरुण म्हणाला, माझ्याकडे संगणक किंवा ईमेलचा पत्ता नाही। हे ऐकून कंपनीच्या मॅनेजरने त्याला कामावरून काढून टाकले। तरुणाकडे ईमेल नव्हता, म्हणजेच आजच्या युगात त्याचे काहीच अस्तित्व नव्हते। त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले। मुलाने आपली परिस्थिती बदलण्याचा निश्चय केला। त्या मुलाने $10 घेतले आणि तो बाजारात गेला। 10 किलो टोमॅटो खरेदी केले। त्याने ते विकले। 2 तासात त्याची पुंजी दुप्पट झाली। 2 वर्षात त्याने आपल्या पैशाने एक दुकान विकत घेतले। नंतर त्याने एक ट्रक विकत घेतला। पुढे त्याने सामान ने आण करण्यासाठी गाड्या खरेदी केल्या। 5 वर्षात तो तरुण अमेरिकेमधील भाजीपाला आणि फळे विकणारा सर्वात मोठा व्यापारी झाला। तो आपल्या परिवाराचे भविष्य अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करत होता, म्हणून त्याने विमा काढण्याचा विचार केला। विमा उतरवणारा एजंट आश्चर्यचकित झाला की या तरुणाने ईमेल शिवाय इतकी प्रगती केली कशी। मित्रमैत्रिणींनो या गोष्टीचं तात्पर्य, परिस्थिती माणसाला शहाणपणा शिकवते। मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे मला जरूर कळवा। आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना एकत्र जोडण्यासाठी मी आरती नाईक चेंज मेकर यांची खूप खूप आभारी आहे। चला तर मग अशीच एक गोष्ट घेऊन मी पुन्हा येणार आहे। तोपर्यंत नमस्कार।